प्रभातचा आणि माझा संबंध गेल्या जवळपास 30 वर्षाचा आहे. जेव्हा पुण्यात आलो तेव्हापासून मी प्रभात वाचतो आहे. सध्याच्या काळात पत्रकारितेची मूल्य हरवलेली आहे असं म्हणतात, म्हणून त्या काळातही प्रभातनं आपलं स्वत्व जपलं आहे. एवढ्या मोठ्या सध्या ज्याला हे म्हणतात स्पर्धेच्या युगातही त्यांनी आपली पत्रकारिता जपली आहे, पत्रकारितेची मूल्य जपलेली आहेत. त्यामुळं प्रभातला 100व्या वर्षीसुद्धा यायची संधी मला मिळू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि प्रभातच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी प्रभातसाठी शुभेच्छा देतो की प्रभातचं माझ्या वैयक्तिक कुटुंबामध्ये आणि तालुक्याच्या जनतेसाठी जे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे योगदान आहे ते अतिशय प्रभावी आणि वाकण्यासारखं आहे. प्रभात समाजामध्ये नावलौकिक मिळवलेलं वर्तमानपत्र आहे आणि अशीच त्याची वाटचाल पुढील भविष्यात चालू राहो अशी मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणास शुभेच्छा देतो. प्रभातचा आणि आमचा संपर्क खरं तर DDRला ज्या केसेस चालतात त्यानिमित्ताने येतो आणि ओव्हरऑलच प्रभातच्या सेवकांकडनं जो काही रिस्पॉन्स असतो तो अत्यंत खूप म्हणजे चांगला असतो. कधीही कुठेही असं चुकीचं बोललं गेलं आहे किंवा काही असं खूप प्रेमभावाने बोललेलं असतात. सहकार्य खूप चांगलं मिळतं प्रभातला आणि प्रभातच्या वृत्तपत्रातील सगळ्या सेवकांना. जनसेवा बँकेतर्फे 9 वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. माझ्यासोबत माझे सहकार्य श्रीकांत तिकोने आणि श्याम वायचळ. आज प्रभातचा वर्धापन दिन आहे. 92वा आणि शतकीकडं वाटचाल करते. यशस्वी संस्था आणि इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत मी आणि प्रभात खूप जुनं नातं आहे. 10वीत आल्यानंतर प्रभात पहिल्यांदा माहीत झाला. घरात माहिती होतं की 10वीत ज्याच्या घरात चाललं आहे त्याच्या घरात प्रभात येणं किंवा पेपरची लाईन जे टाकतात त्यांनाही माहिती असतं की प्रभात ज्याच्या घरात गेलं आहे ते 10वीची मुलं जास्त आहेत. हळूहळू 10वी अभ्यासमाला त्याचे लेख साठवून ठेवणं हे प्रभात हा संग्रह्य पेपर आहे आणि ती वाचनीयता प्रभातनं अजूनही जपून ठेवलेली आहे. विशेषतः डिजिटल प्रभातचा मला विशेष उल्लेख करायला आवडेल. डिजिटल प्रभात प्रचंड यूजर फ्रेंडली आहे, लगेच अपडेट कळतात आणि थँक्स ह्या न्यू जनरेशनमध्येसुद्धा प्रभात वारंवार आपल्या मीडियातलं स्थान टिकून आहे. खूप खूप शुभेच्छा. प्रभातचे आणि आमचे फार जुने ऋणानुबंध आहेत. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, प्रभातकारसुद्धा स्वातंत्र्यसैनिक होते आणि दुसरं म्हणजे मी वकील असल्यामुळं ॲडव्होकेटच्या संदर्भात जाहीर नोटीस देण्यासाठीसुद्धा प्रभातचा आमचा सातत्याने संपर्क येत असतो. 92 वर्ष कम्प्लीट झाली प्रभातला आणि 93व्या वर्षासाठी माझ्या सर्व कुटुंबियाच्या आणि पुणे जनसंघर्ष समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.